नमस्कार, पोया प्राइम खबरो। कुळ कायदो दुरुस्तीचेर विचार करपाक सरकार तयार, दुरुस्ती फाटी घेवचे नात, मुख्यमंत्री पार्सेकारान केले स्पष्ट। आनीक 3 लीजार रोखडीच रिन्यू, पार्सेकाराच्या मंत्रिमंडळाची पहिली बसका। भायल्या लोकांचो गोयच्या हॉस्पिटलांचेर येता ताण, भोगचे पडटा गोयकारांक। गोयच्या वैजकी सुविधा केंद्रान आनी राज्यांनी हातभार लावचो, ना जाल्यार सुविधा उबारच्यो, भलायकी मंत्र्यांचे वक्तव्य। विमानतळाक जमीन गेल्ल्या मोपकारांची एकय मागणी लागिल्ली ना तडीक। मोपा विमानतळ भूमिपुत्र उत्कर्ष समिती मारता बोवाळ, घाल्ल्यो 11 मागण्यो, समिती म्हणटा सगळे मुख्यमंत्री एकच। तिंबलो मायनिंग प्रायव्हेट लिमिटेडाचो एमडी चेतन तिंबलोची एन्फोर्समेंट डायरेक्टरेटान घेतली 7 वरां जबानी, राधा तिंबलोच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यो जबान्यो चालूच। आणि जुवारीचे देगेर ओशेल, काकरा, नावशी, बांबोळे, शिरदोन वाठारातल्या पारंपारिक नुस्तेमारीची लागल्या वाट। ग्रँड हे आताचं वॉटर स्पोर्ट्स, ट्रॉलरवाल्यांच्या न्हयतल्या नुस्तेमारींचेर संकट। खबरो विस्तारान। कुळ कायद्यातल्या दुरुस्तीचेर फेरविचार करपाक सरकार तयार असा, 3 वर्सांची सनसेट मुजत वाढोवकूय हरकत ना म्हण मुख्यमंत्री पार्सेकार उलयला। मात कांय लोक सगळी दुरुस्तीच फाटी घे म्हण लागल्यात, ते मात सरकाराक पटना। दनपरा मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत तो मंत्री मंत्रालयात मिडिया कडेन उलयलो। 2-3 दिसां भितर आनीक 3 मायनिंग लिजारी नेव जातली म्हणूनय ताणें सांगला। लोलयेच्या वादग्रस्त जमीन रुपांतराच्या आरोपांत मात TCP मंत्री फ्रांसिसान अजून लक्ष घाल्लें ना। कुळ कायद्यातले दुरुस्तीचेर विरोधी काँग्रेस, कांय अपक्ष, मगो पक्ष आनी BJP'तल्यानूय आवाज येवंक लागल्या उपरांत सरकारान मातसो फाटी सरपाचे संकेत दिल्यात। मात दुरुस्ती रद्द करप सरकाराक मान्य ना। पार्सेकार म्हणटा विरोध करतल्यांचो फाटल्यान स्वार्थ आसा। इफ नीड बी वी आर ओपन, पण जी पावलां आमी घेतल्यान ती हो कुळ कायद्याचो जो लेट डाऊन प्रोसिजर आसा तो एक्सपेडायट जावचो निर्णय ह्या सरकारान घेतलो म्हणजे तो फायनल, आता बदलचो ना अशातले, पण एकदा आम्ही घेतलो लेटच एक्सपेरिमेंट इट फॉर 1 इयर, वर्सभर पळोवया मरे। 40 आमदारांनी एकमतान हे संमत केल्ले असा, सगळ्यांच्या लक्षात हाडून हांवें दिले की आम्ही सगळ्यांनी मिळून एकमतान हो संमत केल्लो, आणि त्यामुळे आता वेगळो आवाज येऊंक जायना हे हांवें सांगलें। वॉर्निंग न्ही, वॉर्निंग प्रेमळ सूचना। सरकार फुडल्या 2-4 दिसांत आनीक 3 लिजां रिन्यू करपाचो आसा। रिन्यू केल्ल्या लिजांचो आंकडो 13-16 पावतलो। येणाऱ्या 1-2 दिसांत, 1-2 दिसांत आनीक 2-3 महिन्याचो भितर भर पडटलो, म्हणजे 13-16 जातल्यो। सायमल्टेनियसली कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑडिट अंडर द टीम ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स टू फाइंड आउट इनलिगॅलिटीज, आतां पर्यंत म्हयने म्हयने आमी दीत आसले, म्हाका दिसता एक 2-3 महिन्यांत तरी गोष्टी मार्गार लागूंक जाय। रिजनल प्लान कडेक दवरून लोलयां केल्ले जमीन रुपांतराचेर विचारल्यार उपमुख्यमंत्री फ्रांसिस म्हणटा सध्या तरी पळयल्यार कितें चूक आसाशी दिसना, तरीकूय तो खंय फायलीचेर नजर मारतलो। हय सांगल्या ना पावलो, म्हाजे माहिती प्रमाणे चडशे बरोबर हाशिल्ले केला पयले। अगवाद जेलींत मरण आयिल्लो कैदी म्हादेव गांवकाराच्या मरणाची न्यायालयीन चौकशी सुरू जाल्या। प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज नॉर्थ गोवा तांणी एक काही रिटायर्ड स्टाफ मागल्यात, 6 जण, एक सुप्रिटेंडंट, एक हेड क्लार्क, एक सिनियर स्टेनोग्राफर बिलीफ आणि प्यून, एक ते दिवपा खातीर आज एक मंजुरी दिली आम्ही। गोंय मंत्रिमंडळाची महिन्यात 2 फावट बसका जातली, दर 15 शुक्रारा बसका जातली। सोमार आनी शुक्रारा मंत्री लोकांक मंत्रालयांत वेळ दितले म्हूण सध्या थारला। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिरकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट देवेंद्र गांवकार। भायल्या लोकांचो गोंयच्या सरकारी हॉस्पिटलांचेर ताण येता, मात भोगचे पडटा गोंयकारांक।
हाजेर उपाय म्हण गोयच्या हॉस्पिटलांनी सुविधा सुदारपाक केंद्र आणि शेजारच्या राज्यांनी हातभार लावचो पडटलो, नाजाल्यार त्या राज्यांनी गोयच्या शिमे लागसार वैजकी सुविधा उभ्यो करच्यो म्हण भलायकी मंत्री फ्रांसिस उलयला. मात गोयकारांक त्रास जावंक दिवचे ना म्हण ताणें स्पश्ट केले. जीएमसी तियातल्या गोंया भायल्या पेशंटां कडच्यान उपचारांक पैशे घेतले म्हण खबर पातळ्या. ताजेर मिडियान ताका विचारिल्ले. आरोग्याच्यो सुविधा ज्यो हेल्थ फेसिलिटीज आसा पळय त्यो भायले लोक येतात म्हणून ओवरलोड जातात. पण आमचे कर्तव्य हा गोंयकारांक आम्ही सुविधा दिवपाक जाय. ते आमकां निवडून देतात, ते आमकां पैसे देतात. आणि आमच्या गोंयकारांक जर गैरसुविधा झाली की आम्ही त्याच्यात चिंता करपाक जाय बाबा किती करपाचे हेजेर. ही चिंता सुरू केल्या आहे. अजून कोणाक बंद करूंक ना, हेजे फुडें बंद करपाचो विषय ना. आणि कालपासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगला की आम्ही केंद्र सरकारकडे वयतले, सांगतले आमची परिस्थिती हे भाशेन आहा, आमकां चड पैशांची गरज आहा, कॅपॅसिटी बिल्डिंग्स चड करपाक जाय. एक तर केंद्राकडे कॉम्पन्सेशन मागचे नाजाल्यार नेबरिंग राज्याकडे कॉम्पन्सेशन मागचे पडटले. नेबरिंग राज्यांकडे सांगचे पडटले तुम्ही तुमची हेल्थ फेसिलिटीज बरे करा सायडीक, हांगासर कारवाराक नाल्यार सावंतवाडी हांगासर लोक भितर सरना पळयता हे म्हणजे खूप विषय हा हेका लागून. नथिंग, वी आर नॉट स्टॉपिंग एनिथिंग. आय एम सेईंग माय सिस्टम्स आर ओव्हरलोडेड फॉर दिस रिझन्स. सो देर हॅज टू बी अ लिमिट. करूया एक एक उपाय तो सगळी सुविधा फुकट सगळ्यांना देऊ शकना. विमानतळाक जमीन गेल्ल्या मोपकारांची एकय मागणी सरकारान तडीक लायिल्ली ना. मोपा विमानतळ भूमिपुत्र उत्कर्ष समितीन सरकारा फुडें 11 मागण्यो दवरिल्ल्यो. तातूंत चडश्यो लुकसाण भरपाय, काम धंदो, तांचे प्रशिक्षण आनी रस्तो, उदका सारखेले मुळाव्या गजालींच्यो. जमीन घेतना कामत सरकारान तांकां मागण्यांनी लक्ष घालपाचें उतर दिलें. 3 वर्सां जालीं, 3 मुख्यमंत्री बदल्ले, मात एकय मागणी जाग्यार पडिल्ली ना म्हण समिती बोवाळ मारता. समितीन आदल्या मुख्यमंत्र्यांक एकेच तागडेंत जोखल्यात. पळयात रिपोर्ट. वारकणच्या मोपा विमानतळ भूमिपुत्र उत्कर्ष समितीन 15 सप्टेंबर 2011 ह्या दिसा गोंय सरकाराक एक निवेदन दिवन विमानतळ पिडेस्तांच्यो 11 मागण्यो सरकारा मुखार मांडिल्ल्यो. विमानतळ स्टियरिंग कमिटीच्या बसकेंत ह्यो सगळ्यो मागण्यो मान्य केल्ल्यो. मात मार्च 2012 गोंयांत नवें सरकार आयले आनी ह्यो मागण्यो चालीक लावपाक कांयच करूंक ना. ज्या शेतकारांची जमीन विमानतळा खातीर घेतल्यात तांकां लँड लुजर सर्टिफिकेट दिवचे अशी मागणी समितीन केल्ली. सरकारान आतां मेरेन एका शेतकाराक सर्टिफिकेट दिवंक ना. कुळांच्यो केशी सोडोवपाची मागणी पुराय जावंक ना. उदकाची पायपां बदलपाची कामां चालू आसात. रस्ते रून केल्ले ना. मोपा आणि नागझरी नवी सबस्टेशनां उभारूंक ना. तांत्रिक अभ्यासक्रम चालू करपाचे काम कंत्राटदाराचेर सोपयला. नागरी विमान उड्डाण मंत्रालयान मान्य केल्ले अभ्यासक्रम चालू करूंक ना. थळाव्यांच्या रोजगाराचे काय जाल्ले ना. सरकारान ताब्यात घेतिल्ल्या जमनी खातीर अनेक लुकसान भरपाय दिवची अशी मागणी थळाव्या लोकांनी केली. या मागणीचेर सरकारान कांयच करूंक ना असे समितीचो जोड सचिव सखाराम परब म्हणटा. जमनीचो दर जो ते गव्हर्नमेंट 35-40 रुपये दितात तो दर आज न परवडणारो दर आहे. कारण त्या भागात आज जे लोक जमीन घेतात ती लोक जवळजवळ 3000 ते 4000 स्क्वेअर मीटर दर आहे. आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जो आदलो मंत्री आदलो मुख्यमंत्री असलो आता संरक्षण मंत्री झाला तो त्याने जाहीरपणे सांगलेले जर आपले सरकार इले आपण जर 300 ते 500 पर्यंत ह्या लोकांक जमनीचो दितलो म्हणून. पूण आज दुर्दैव अशें की अजून पर्यंत त्याचेर कांयच इम्प्लिमेंट झाले ना. फक्त आशा आता आमकां एकच दिसता की आयचो जो मुख्यमंत्री आहा तो पेडण्यातलो आसा, त्याच्या कडल्यान आमकां योग्य न्याय मेळटलो. मोपा विमानतळ RFQ प्रतिसाद दिवपी कंपन्यांच्या प्रश्नाक सरकारान ह्या आधीच जापो दिल्यात. मात भूमिपुत्र उत्कर्ष समितीची एकूय मागणी मान्य करूंक ना. प्रुडंटा खातीर महेश गाडी आणि दिनेश करपे. घेऊया एक विराम.